हे सांगा की 2023 वर्ष येत आहे, प्रत्येक जण काही ना काहीतरी पण करत असतो, काहीतरी एक निश्चय करत असतो. भरत शेठ गोगावले यांचा 2023 साठीचा काय निश्चय आहे पण केलेला? पण आता तसं आमचं काय ना, आता मंत्री व्हायचा एक पण आहे, तर तो मंत्री आता जानेवारी 2023 मध्ये होऊ असं लक्षणं दिसत आहेत आणि होणार, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. राहिलाय जो प्रश्न येणाऱ्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, त्याला सामोरं जायचं आहे, त्या निवडून आणायच्या आहेत. त्यामध्ये कार्यकर्त्यांना स्कोप असतो की एखादा तुझ्यासारखा कार्यकर्ता असेल की जरी सामान्य असला, मग त्याला कधी आपण पुढं आणायचा, ते काम आम्ही करत. जसं आता सरपंचाच्या वेळेला आम्ही केलं, सदस्य, सरपंच, उपसरपंच ही त्या ग्रामपंचायतीची एक ताकद असते, त्याप्रमाणे त्यांना सहकार्य आम्ही केलं. आता जे काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे नगरसेवक ह्यासाठी आम्ही पुरी ताकद लावणार. ते आमच्या वेळेला जसं रात्ररात्र जागून काढतात, तसं आम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ही एक परतफेड आहे. जेव्हा कार्यकर्ते आमच्या वेळेला घर, दार, नाती, गोती, भाव, बहीण काय बघत नाहीत, आपला माणूस आहे, आपला आमदार आहे, त्याला निवडून द्यायचं आहे ह्यासाठी जे पेटून उठतात, त्यावेळेला त्यांच्या वेळेला आम्ही पण पाठीमागे हटत नाही. आम्ही पण 15 दिवस मुंबईला आलो नव्हतो, आम्ही 15 दिवस मतदारसंघामध्ये ठाण मांडून होतो. 100 पैकी 68 ग्रामपंचायती आम्ही घेतल्या, अजून 1-2-3 ग्रामपंचायती आता आपल्याकडे येण्याच्या तयारीत आहेत. आम्ही काम करतो, लोकांना सामोरं जातो, आणि जर तुम्ही काम केलं तर लोक तुम्हाला विचारतील. लोकांना भेटणं, लोकांच्या समस्या निवारण करणं, 2-3 गोष्टी सांभाळल्यात तर मग त्या आमदारांना अडचण येत नाही आहे, असं माझं उदाहरण आहे. कारण मी 3 वेळेला आमदार झालेलो आहे, 3 टर्म मला लोकांनी निवडून दिलेलं आहे, ते कामाच्या जबाबदारी दिली. मी उल्लेख केला मंत्रिमंडळ जानेवारीत होईल असं लवकर ह्या वर्षात, पण विधिमंडळाच्या आधी देखील अशी चर्चा होती की अधिवेशनाच्या आधी शपथविधी होईल. आता अधिवेशन संपलेलं आहे, अधिवेशनानंतरचा कधी मुहूर्त भेटतोय? असं चर्चेत आहोत आम्ही सगळे. 26 जानेवारीच्या आत हा विस्तार होईल असं आम्हाला आता खात्री वाटायला लागलेली आहे. कारण आता बरंच डोक्यावरनं पाणी गेलं सगळ्यांच्या, आणि त्याच्यामुळे सगळेच आता झालेत. आणि आता जर सरकार व्यवस्थित फुलफिल सामोरं जावायचं असेल, चालवायचं असेल, तर प्रत्येकावरती जबाबदारी येणं गरजेचं आहे. काय जास्त जबाबदारी एका माणसावर पडली का मग तेवढे धावपळ होते, पळापळ होते, सगळ्यांना सामोरं जाता येत नाही. त्या खात्याचे ते मंत्री असले का मग त्याचं डिवायडेशन होतं, किंवा काही खात्याचे तुमच्याकडे येतील, काही यांच्याकडे जातील, काय माझ्याकडे येतील, काय यांच्याकडे, असं आहे ते. मग एकाच माणसाकडे 3-3 खाती जर असली, 2-2 खाती असली, तर सगळा लोड तिथे येतो. मग ह्याचं काम करायचं, त्याचं करायचं, त्या खात्याचं करायचं, ह्या खात्याचं करायचं, असं जी काय आत्ताची आम्ही परिस्थिती पाहतोय त्या अनुषंगानेच आम्ही आत्ता सांगितलं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर करा, आणि त्याप्रमाणे त्यांची पण तयारी सुरू झालेली आहे. तर आम्हाला खात्री वाटते 26 जानेवारीच्या अगोदर हा होणं गरजेचं आहे. असं आहे की या आधी देखील अशा चर्चा झाल्या होत्या की 15 दिवसांनी, म्हणजे पहिल्या दिवसानंतर 15-20 दिवसांनी नंतर होणार, मग अधिवेशनाच्या आधी होणार, मग अधिवेशनाच्या नंतर होणार. यामुळे काय झालं, जे ज्यांचे जे नंबरमध्ये आहेत, म्हणजे जसं भरत शेठ गोगावले आहेत यांचा नंबर जवळपास निश्चित आहे, असे अनेक लोक जे आपल्या रांगेत आहेत ते नाराज होतात. पण आणि हा जर ही जर 26 तारखेच्या आज जर हा विस्तार झाला नाही तर पुढे काही गडबड होऊ शकते? गडबड तशी नाही म्हणता येणार, नाही नाही, थोडी नाराजगी आहे होईल, तो भाग वेगळा आहे. गडबडीचा काही प्रश्न नाही, आपण सत्तेमध्ये आहोत, आपण कामं करतोय लोकांची, आणि दोन्ही नेते आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, हे अनुभवी आहेत, हे काय नवीन फ्रेश नाही, दोघे त्यातले मुरब्बी आहेत, अनुभवी आहेत. त्याच्यामुळे विकास कामांच्या संदर्भामध्ये जे काय आम्हा मंडळीनं झुकतं माप देत आहेत, त्या अनुषंगाने प्रत्येकजण आपापला मतदारसंघ सांभाळून आहे. ठीक आहे, कोणाला वाटतंय की मंत्रीपद नको, फरकानंच वाटतं. आणि आम्ही जे काय सांगतोय ते नुसतं आमच्यासाठी सांगतो अशातला भाग नाही, त्यांचा पण ताण भार कमी होईल ना. आज मुख्यमंत्र्यांना 2-2, 2:30 वाजेपर्यंत जागावं लागतंय, उपमुख्यमंत्र्यांची पण तीच परिस्थिती. त्याचं कारण हा सगळा लोड त्यांच्यावरती येतो, तो काय मी थोडा डिवाईड केला, तुम्ही केला, ह्यांनी केला, त्यांनी केला, तर मग त्यांना पण थोडंसं
तेवढं रिलॅक्स मिळता येईल दोघांना, आणि म्हणून करता आमची विनंती आहे दोन्ही बाजूनी. मला तर हवेच नाही असं काय म्हणता येत नाही, पण ते हवं असताना आता व्हावं ही पण सगळ्यांची धारणा आहे. कारण माझ्याकडे बरेच लोक चर्चा करत असतात, आमचे आमदार लोक जे काही इच्छुक आहेत ते, मग मी त्याप्रमाणे काय मिळतील बरेचसे शिंदे गटाला, कारण का आधी 10 दिले आहेत, आता किती म्हणजे राज्यमंत्री किती असेल, खूप चर्चा आहेत वेगवेगळ्या उलट सुलट. नाही उलट सुलट चर्चेचा काही प्रश्न नाही. जी खाती आता जे काही रेशो आता कॅबिनेटच्या आमच्याकडे आहेत त्या तर आम्हाला मिळतीलच, त्यात काही प्रश्न नाही. आता जी 5-6 खाती जी आमच्याकडे अजून आहेत म्हणजे सीएम साहेबांकडं, मग त्यामध्ये परिवहन आहे, पर्यावरण आहे, जलसंधारण आहे, पुनर्वसनचं आहे, अल्पसंख्याकचं आपलं समाज कल्याणचं आहे, म्हणजे ही तर 5-6 खाती तर कॅबिनेटचीच आहेत. म्हणजे हे तर 5-6 खाती कॅबिनेटचे आलीत, मग त्याच्यानंतर जी काय राज्यमंत्री मिळतील त्याच्यामध्ये काय मिळेल हिस्सा तो घेऊ आपण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.